जे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे आणि ह्या थैमानाचा भारतामधला आज दुसरा लॉकडाऊनचा पिरियड चालू होतोय. परवाच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आणि त्यानंतर 2 दिवसांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनीसुद्धा 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आणि ते करणं गरजेचं पण होतं. कारण हे जे लॉकडाऊन पिरियड आहे हे परिस्थिती बघून परत वाढवत जाणार आहे. परिस्थिती ही कशी कमी करायची किंवा हा जे व्हायरस आहे हा आपल्यापर्यंत पोचायचं नाही ह्यासाठी काय करायला पाहिजे हे फक्त आपणच ठरवू शकतोय. कारण आपण जर घरातनं बाहेर नाही पडलं तर निश्चित ह्याच्यावर आपण मात करू शकतोय. मागचा जे लॉकडाऊन पिरियड आहे त्यामध्ये सगळ्यांनी चांगलं सहकार्य केले. बरेच लोक घरामध्ये राहून सेफमध्ये राहिलेले आहेत याचा मला आज एक आनंद होतोय. कारण आज आपण सगळीकडं महाराष्ट्रात बघितलं भारतामध्ये बघितलं तर आपण फक्त आपल्या जे अंबाबाईच्या कृपेनं फक्त 7च लोक जी पॉझिटिव्ह आलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या चुकीने झालेले आहेत. कारण पहिले जे 2 पॉझिटिव्ह आले ते पुण्यातनं बाहेरनं आलेला मनुष्य होता. दुसरा जे पॉझिटिव्ह जे वडगाव होते सांगलीमुळं ते झालं होतं त्यामुळे तिथं ते पॉझिटिव्ह निघालं होतं. आणि नंतर जे शाहवाडीतनं आलं ते एखाद्या एका दिल्लीच्या जे कार्यक्रमाला गेले होते त्यातनं ते तिथं आल्यामुळं तिथंही तिथं झालं. त्यामुळं गर्दीमध्ये गेल्यानंतर एक संसर्गाचा प्रादुर्भाव होतोय हे आपल्याला लक्षात आलं आहे. आणि हे आपल्यासमोर उदाहरण आहे आणि हे उदाहरणामुळेच आपण थोडंसं दक्ष तुम्ही राहिला आहे पण अजूनही दक्ष राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कारण ह्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जे 7 झालेच मागच्या लॉकडाऊनमध्ये ह्या काळामध्ये 0 फिगर यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांना सतर्क राहायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी क्वारंटाईन व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी जेवढं बाहेर पडणार नाही तेवढं आपण सुरक्षित असणार आहे. कारण जेवढं आपण बाहेर पडणार आहे तेवढं आपण पोलिसांना असुरक्षित करतोय तर सगळ्यांनाच आपण असुरक्षित करतोय असं वाटते मला. तर तुम्ही सगळ्यांनी जितका वेळ आत राहता येईल थोडं राहायला पाहिजे तरच आपला हा जे कोरोना संघर्ष आहे की लढाई आहे हे आपण जिंकू शकणार आहे. कारण आपण जर सारखं रचा यायला लागलो तर पुढचा सुद्धा लॉकडाऊन पिरियड वाढण्याची शक्यता आणि वाढवावं लागेल. कारण जोपर्यंत शेवटचा जे सिम्टम्स आहेत किंवा जे पेशंट आहे ते जे निगेटिव्ह येत नाही आणि तिथून पुढे 20 दिवस हे जर झालं तरच आपण यात सक्सेस होणार आहे. तेवढ्याकरता तुमच्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी म्हणून ते काटेकोर पाळायला पाहिजे. महापालिकेचे आयुक्त साहेबांनी वगैरे सगळ्यांनीच आपण यात मोठं जे पालकमंत्री असतील ह्या सगळ्यांनी तर मोठा इनिशिएटिव्ह घेतला यामध्ये. आणि ह्या लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की भाजीपाला जो आहे प्रत्येक भागामध्ये आपल्याला तिथे व्यवस्था केलेली आहे. फळं असतील, मेडिकल दुकान असेल, किराणा दुकान असेल, हे प्रत्येक भागामध्ये केलेलं आहे. पण आपण ते भाग सोडून का बाहेर येते मला समजत नाही. नाहीतर आज काय व्हायला आहे एवढ्या गाड्या आज पकडल्या गेलेल्या आहेत आणि एवढा दंड आहे हा महाग सगळ्यात तुम्हालाही त्रास आहे पोलिसांनाही त्रास आहे प्रशासनाला काय असं वाटत नाही की ते तुमच्या दंड वसूल करून घ्यावा असं त्यांची इच्छा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण भाजी किंवा जे धान्य घेतो घ्यायला जातो तिथंसुद्धा आपण सेफ डिस्टन्स अजून पाळत नाही. आज टीव्हीवर असेल सगळीकडं आपल्याला त्याची माहिती मिळालेली आहे सेफ डिस्टन्स कसं आलं पाहिजे. पण आपण क्षणभर सगळं विसरतो परत एकदा आणि परत त्याच मोमेंटला आपण येऊन सगळा घोळका करून तिथं भाजी खरेदी करायला लागतोय. आपण हे पण तपासत नाही की ती भाजीवाल्यानं मास्क घातलंय का, आपल्या शेजारच्या माणसानं मास्क घातलंय का, हे सुद्धा आपण बघत नाही. तर अशा गोष्टी जर निदर्शन आल्या तर तुम्ही सगळ्यांनीच एकमेकाला सांगायला पाहिजे की मास्क घ्या, सेफ डिस्टन्समध्ये राहा, हे सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे. पण हे कुठं सांगितलं जात नाही. आपण सगळेच तसेच गप उभारतो आणि काही ठिकाणी तर सगळे लोक पाळतात, काही ठिकाणी पाळलं जात नाही. जिथं पाळलं जाईल तिथं प्रॉब्लेम होऊ शकतोय. मग आणि परत मग असं झालं घडत गेलं पुढं तर परत लॉकडाऊनचं पिरियड वाढवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मग ही सायकल जर तोडायची असेल तर निश्चित आपण सेफ डिस्टन्सनं काम करायला पाहिजे. ज्यावेळी आपण घरात येतो ते आलेल्या माणसांना सॅनिटायझर लावायला पाहिजे आणि जे कपडे आहेत ते कपडे बदलले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव आपण जर व्यवस्थित केला तर निश्चित आपण ह्या कोरोनावर ह्या 15 दिवसात मात करू शकतोय आणि मग लॉकडाऊनचा पिरियड वाढणार नाही ही सुद्धा आपल्या लक्षात येईल. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि जे पुढचे 15 दिवस आहेत हे 15 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामध्ये अजिबात एकही पॉझिटिव्ह निघालं नाही पाहिजे. पॉझिटिव्ह कधी निघणार नाही आपण सगळ्यांनी व्यवस्थित नियम वापरले. दुसरी गोष्ट म्हणजे आज
सगळ्यात लोकांना तुम्हाला धान्याची सरकारनं व्यवस्था चांगली केलेली आहे, ते धान्यसुद्धा तुम्ही पाळीनं रजिस्टर ठेवून हे सगळं घ्या. जिथं कुठं धान्यवाला तुम्हाला कुठं प्रॉब्लेम करत असेल तर आम्हाला तुम्ही फोन करा, प्रत्यक्ष फोन करा. आणि जे केशरी कार्ड आहे, 1 मेपासून आपल्याला हे धान्य मिळणार आहे असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जे काय गोष्टी आहेत त्या फार्मिडी ज्या ज्या सरकार दरबारी व्यवस्थित चालू आहेत, कारण हे जर सगळं नियोजन ट्रान्सपोर्टेशन हे सगळं करणं गरजेचं असते, त्यामुळे थोडाफार इकडं तिकडं विलंब होत असेल त्याला तुम्ही लगेच हरवून जाऊ नका. सगळ्या गोष्टीचं तुम्ही आज टीव्हीला सगळ्या चॅनलमध्ये पिक्चरचं चालू आहे, जुने पिक्चर लागतात, नवीन पिक्चर लागतात, ह्यामध्ये करमणूक सुद्धा तुमची होईल. बातम्या बघा, तुम्हाला एखादा छंद असेल घरात एकमेकाच्या गोष्टी गप्पा मारा, कुणाची काय अडचण आहे बघा, घरातलं जे साहित्य आहे जे विखुरलेलं आहे ते कसं सेफ ठेवता येईल, जे नको असलेल्या गोष्टी एका बाजूला काढून ठेवा, या सगळ्या गोष्टीचं तुम्ही ह्या मिळालेल्या वेळेमध्ये तुम्ही करा. कारण आयुष्यभर आपण सगळेच राबलेलो आहे आणि ह्या कारणानं आज आपण सगळी घरात एकत्र आलेलो आहे. ह्याचा फायदा आपण आपल्या जीवनासाठी घ्यायचा आहे, कारण हे फक्त चाललंय हे आपलं जीवन सुरक्षित राहावं, आपलं शरीर सुरक्षित राहावं, आपला जीव सुरक्षित राहावा यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याला एकच औषध आहे, घरात आपण सेफ राहणं, सेफ डिस्टन्समध्ये राहणं हे एकच औषध आहे, याला दुसरं आज कुठलंही औषध नाही हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की हे सगळे तुम्ही लोक हे पाळा आणि हे पुढचं जे लॉकडाऊन आहे हे सक्सेसफुल करूया आपण. आणि आपल्या इथं कुठलाही एकही पॉझिटिव्ह मिळणार नाही अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी शपथ घेऊया असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही महालक्ष्मीला स्मरण करून सगळ्यांनी आपण ह्या गोष्टीचा विचार करूया आणि ह्या करोना पळून नव्या असं मला वाटतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.